नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रधान इंद्रे स्वागत करतो तुमचं सर्वांचं टॉपर 777 GK या आपल्या युट्यूब चॅनलवरती. चला पटापट पदावर जॉईन व्हायचं आहे सर्वांनी. आज आपण बघणार आहोत 15 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी. दररोजच्या ज्या चालू घडामोडी आहे, तर आज 15 सप्टेंबर आहे आणि या 15 सप्टेंबरच्या चालू घडामोडी आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. ओके, सुनील, साईराम, ऋतिक, जमुना देवरे, शेख मोबीन, नेहावीर, सोनोने कोमल, रामदास गोरे, निरंजन आवटे, रंजू नक्कवार, छाया जाधव, दिनेश, पूजा उपलवार, मयूर, अभिषेक, चंद्रकांत बोराटे, रोहिदास धुपे, विजय योरी, मॉर्निंग गुड. ओके, ज्ञानेश्वर, दीपिका खटकी, उज्ज्वला खोत, तेजस, अंजुमन शेख, यन डोंबे, शुभम नागरकर, गोविंद शिंदे, विश्वनाथ भोसले, नगमा शेख, प्रिन्सेस यस, महादेव उगळे, सर्वांना गुड मॉर्निंग. आज 15 सप्टेंबर आहे आणि 15 सप्टेंबरच्या करंट अफेअर्स आपण या ठिकाणी सविस्तर पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, जे सध्या लाईव्ह आलेले आहे फटकन या ठिकाणी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे सर्वांनी. ओके, आजचा टार्गेट या ठिकाणी आपण ठेवणार आहे की आपला व्हिडिओ संपण्याच्या अगोदर 150 लाईक आपले पूर्ण व्हायला पाहिजे. 150 लाईक आपले पूर्ण व्हायला पाहिजे या पद्धतीने आजचा टार्गेट आहे. व्हिडिओला लाईक करा. जो या चॅनलवरती नवीन आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा. या ठिकाणी लिंक शेअर करायला सुरुवात करून टाका की आपला आता लेक्चर या ठिकाणी सुरू झाला आहे म्हणून. सुरू करूया आपण एक छोट्याशा मोटिवेशनल कोटने. बघा, आजचा मोटिवेशनल कोट आहे, सफलता का एक मूलभूत नियम है कि सफलता म्हणजे यशाचा एक मूलभूत नियम आहे कि आप अपनी गलतियों के साथ साथ दूसरों की गलतियों से भी सीखते चले और आगे बढ़े. आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर आपल्या ज्या चुका होतात त्या चुका करून आपल्याला तर शिकायचंच आहे की या कंबाईन मध्ये कमी मार्क मला का आले बुवा, कुठे माझं चुकलंय, काय माझी स्ट्रॅटेजी चुकली, माझ्या अभ्यासामध्ये काय चुका होत्या, परीक्षा हॉलमध्ये माझं नेमकं काय चुकलं, हे स्वतःच तर चुका बघायच्याच आहे, त्यासोबत दुसऱ्यांच्या चुका सुद्धा बघायच्या आहेत की दुसऱ्याला अपयश आलेलं आहे, याला अपयश का आलं असेल बुवा, हे काय करत होता बुवा. ओके, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण यशस्वी होत असतो. नुसतं आपल्या स्वतःच्या धुंदीमध्ये चालणे म्हणजेच यश नाही, आपल्याला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी करून या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे. ओके, जसं आपल्याकडे जे आहेत तर आपण बऱ्याच गोष्टी असं बघतो की पुढचा ठेस मागचा शहाणा. ओके, पुढचा ठेस मागचा शहाणा म्हणजे समोरच्याला ठेस लागली की मागचा शहाणा होऊन जात असतो. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आहे, पुढच्याची जर चूक झाली असेल तर ती चूक आपण आपल्या लाईफमध्ये करायची नाही, तरच आपल्याला या ठिकाणी यश मिळत असतो. अशा पद्धतीने हा एक मोटिवेशनल कोट या ठिकाणी मी बघितलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, दररोज आपण एक मोटिवेशनल कोट बघत असतो, तुम्ही सुद्धा मला पाठवू शकता की सर हा मोटिवेशनल कोट घ्या म्हणून, आणि ज्याने पाठवला त्याच्या नावासह तो मोटिवेशनल कोट या ठिकाणी मी लेक्चरमध्ये सांगत जाईल. ओके, जो सर्वात बेस्ट असेल, मला वाटलं की हे बेस्ट आहे बुवा आणि याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये झालेलं नसेल असे मोटिवेशनल कोट आपण तुमचे निवडून घेत जाऊ. ओके, तर तुम्ही पाठवत जा, मी त्यातून निवडून घेत जाईल. ओके, चला पुढे चलूया आपण. पुढे काय आहे बघण्याचा प्रयत्न करूया. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वजण, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या, कारण आता आपले जवळपास 19,500 सबस्क्राईब झालेले आहेत आणि आपण असं टार्गेट ठेवलेलं आहे की आपल्याकडे जे बाप्पा आलेले आहे गणपती बाप्पा उठेपर्यंत आपले 20,000 पूर्ण व्हायला पाहिजे. ओके, ज्यावेळेस 19,000 होते, गणपती बाप्पा ज्यावेळेस बसले होते तेव्हा 19,000 होते, तेव्हापासून 500 झालेले आहेत, उठेपर्यंत 20,000 पूर्ण करायचे आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त लिंक शेअर करायचे आहे तुमच्या मित्रांना, एकाएकाने 10-10 लोकांना पाठवायचं आहे. ओके, चला तर ज्याने सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करा या ठिकाणी. चला पुढे बघू आपण काय आहे. चला आजचा दिन विशेष बघण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी आजचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि तो दिवस म्हणजेच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. त्यासोबतच जे इंजिनियर बांधव आहे आपले, ओके, भरपूर इंजिनियर जे आहेत आपल्या चॅनलवरती जॉईन झालेले आहेत, तर आपल्या भारत देशामध्ये इंजिनियरसाठी एक दिवस असतो आजचा दिवस,
राष्ट्रीय इंजिनियर दिवस म्हणून आज साजरा केला जात असतो। तर सर्व इंजिनियर्सला माझ्याकडून आणि टॉपर ट्रिपल सेवन कडून माझ्या बायको कडून सर्वांना जे आहेत इंजिनियर्स डेच्या शुभेच्छा समोरच बसलेली आहे म्हणून नाव घेणं गरजेचं आहे। ओके, तर अशा पद्धतीने जे आहेत हे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आहे हा दरवर्षी आपल्याकडे साजरा केला जातो 15 सप्टेंबरला साजरा केला जात असतो। काय आहे बघून घेऊ आपण या ठिकाणी 2007 सालच्या UNGA सर्वसाधारण सभेमध्ये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाची घोषणा करण्यात आली होती। 2007 मध्ये जे आहे ते UNGA झालं होतं। UNGA म्हणजे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली, ओके, संयुक्त राष्ट्र आम सभा किंवा त्याला सर्वसाधारण सभा असं आपण म्हणतोय। ओके, तर या दिवशी जे आहेत तर 2017 15 सप्टेंबर रोजी आपण इथून पुढे लोकशाही दिवस साजरा करू अशी घोषणा करण्यात आली होती आणि तेव्हापासून दरवर्षी आपल्या भारत देशामध्ये 15 सप्टेंबर हा दिवस लोकशाही दिन साजरा केला जात असतो। कारण लोकशाहीची सरकार खरी सरकार असते या ठिकाणी। मग अफगाणिस्तानमध्ये आता नवीन सरकार आलेली आहे, तालिबानांची सरकार आलेली आहे, लोकशाही सरकार जाऊन आता ते त्यांची मनमानी त्या ठिकाणी करेल। परंतु लोकशाहीमध्ये आपल्याकडे अब्राहम लिंकनने सांगितलेलं आहे लोकांची लोकांसाठी लोकांनी निवडून दिलेलं लोकांचं राज्य म्हणजेच डेमोक्रॅसी म्हणजेच त्याला आपण लोकशाही म्हणूया। तर एक सुंदर असं हे गव्हर्नमेंट असते आणि लोकशाहीमध्ये सर्वांना सर्व स्वतंत्र असतं, हे लोकांचं राज्य असतं या ठिकाणी। ओके, तर त्यासाठी दिवस आपल्याकडे साजरा केला जातो 15 ऑगस्ट। लोकसत्ता किंवा लोकशाही राज्याला इंग्रजीमध्ये डेमोक्रेसी असं म्हटलं जातं आणि हा एक प्रतिशब्द आहे जो ग्रीक शब्दापासून आला आहे। ग्रीकचा एक शब्द आहे बघा डेमोज, आणि डेमोज म्हणजे लोक, आणि दुसरा आहे क्रेटिन, क्रेटिन म्हणजे राज्य करणे, यावरून अपभ्रंशित झाला आहे डेमोक्रेसी। डेमो म्हणजे लोक, क्रेटिन म्हणजे राज्य करणे, लोकांचं राज्य करणं हे ग्रीक शब्द आहे आणि लोकशाही सगळ्यात अगोदर ग्रीकमध्येच आलेली आहे। तशा पद्धतीने हा डेमोक्रॅसी शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्यासाठी आपण एक दिवस साजरा करतो 15 ऑगस्ट। याची एक थीम असते दरवर्षी, त्या थीमला घेऊन आपण हा दिवस साजरा करत असतो। तर 2020 जो मागच्या वर्षी लोकशाही दिवस होता त्याची थीम होती COVID-19 अ स्पॉटलाईट ऑन डेमोक्रॅसी। डेमोक्रॅसी ओके, काय होती थीम? COVID-19 अ स्पॉटलाइट ऑन डेमोक्रॅसी ही 2020 थीम होती आणि 2021 थीम आहे बघा डेमोक्रॅसी अँड कन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन। डेमोक्रॅसी अँड कन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन ही या वर्षीची थीम या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा दिन विशेष आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा असतो आपल्याकडे कधी 15 सप्टेंबर रोजी असतो। ओके, चला पुढे या ठिकाणी बघूया आपण पुढे काय आहे। त्याच्या अगोदर पटकन या ठिकाणी लाईक करून टाका, 102 विद्यार्थी झालेले आहेत, आणि लोकांना जे आहे शेअर सुद्धा करा तुमच्या ग्रुपवरती, तुमच्या स्टेटसला सकाळी सकाळी लिंक घेऊन टाकायची म्हणजे बाकीचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे यायला सुरुवात होतील। ओके, चला सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि बघू आपण आजचा जिल्हा, आजचा जिल्हा। ओके, भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे। चला आजचा जिल्हा आहे बघा विदर्भातील वाशिम, वाशिम जिल्हा या ठिकाणी आज घेतलेला आहे। चला वाशिमचे जे विद्यार्थी आहे पटेपट कमेंट करा की वाशिमचा कोण आहे म्हणून, म्हणजेच आपल्याला कळून जाईल की वाशिम मधून आपला लेक्चर कोण कोण ऐकत आहे म्हणून। चला पटकन या ठिकाणी कोण कोण आहे वाशिमचा। ओके, वाशिम नावाचा एक सुंदर असा जिल्हा आहे, विदर्भामधला एक महत्वाचा जिल्हा आहे वाशिम। तो वाशिम आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे। ओके, चला वाशिम जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे वाशिम, वाशी नाही हे वाशिम आहे, वाशीच्या पुढे म लावलेलं आहे। क्षेत्रफळ आहे 5150 चौरस किलोमीटर, 5150 चौरस किलोमीटर। साईराम कवळेचं म्हणणं आहे आमचा शेजारी, ओके, वाशिम ओल्ड नेम वस्त गुल्म, मीरा राठोड यांचं म्हणणं आहे राईट। ओके, वाशिम आहे, क्षेत्रफळ 5150 चौरस किलोमीटर आहे, लोकसंख्या आहे वाशिमची 12,97,160, 12,97,160 लोकसंख्या वाशिमची आहे। इकडे साक्षरता जर आपण बघितलं तर 83% साक्षरता इकडे आहेत आणि लिंग गुणोत्तर प्रमाण जर बघितलं तर 1000 पुरुषांमागे
इकडे 943 स्त्रिया आहेत, म्हणजे इकडे 57 महिला कमी आहे बुवा. ओके, पुरुषांची जर आपण या ठिकाणी तुलना केलं तर मी वाशिम, संदीप शिंदे वाशिमकर आहेत बघा. ओके, चला अशा पद्धतीने जे आहे तर हा आहे लिंग गुणोत्तर प्रमाण. ओके, त्याच्यानंतर याच्या सीमा जर आपण बघितल्या, उत्तरेस अकोला आहे, या अकोल्यातूनच वेगळा झालेला हा जिल्हा आहे वाशिम. ईशान्येस अमरावती आहे, दक्षिणेस हिंगोली आहे, पश्चिमेस बुलढाणा आहे आणि पूर्वेस यवतमाळ आहे. कोणती माळ? यवतमाळ आहे पूर्वेस. बघूया आपण नकाशामध्ये नेमका काय आहे म्हणून. हा आहे बघा महान असा आपला भारत देश. कोणता देश आहे? हे आपला भारत देश, भारत देशातील महान असा आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र आहे हा, आणि महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहे. ओके, त्यापैकी हे बघा, काल आपण अकोला बघितला होता इथला हा, आणि हा जो ब्ल्यू दिसत आहे तुम्हाला, हा ब्ल्यू आहे वाशिम. ओके, वाशिम आहे हा. कसा दिसत आहे याचा नकाशा जर तुम्ही बघितला तर ती वटवागुळ ओढत नाही का? वटवागुळ ओढत असताना कशी दिसते? तसा दिसत आहे बघा मला नकाशामध्ये हा. तुम्हाला कसा दिसत आहे ते तुम्ही सांगा या ठिकाणी. ओके, आता याला मोठं करू आपण वाशिमला. हे झाला वाशिम. ओके, काय झाला हा? वाशिम नावाचा जिल्हा या ठिकाणी झालेला आहे. हे वाशिम या ठिकाणी आहेत बघा. ओके, याच्या उत्तरेला अकोला आहे, इकडे जर आपण ईशान्येकडे बघितले तर अमरावती आहे. ओके, याच्या आपण पूर्वेकडे बघितलं आणि आग्नेयकडे जर बघितलं तर या ठिकाणी यवतमाळ आहे. दक्षिणेकडे जर बघितलं तर आपला मराठवाड्यातील हिंगोली आहे. त्याच्यानंतर याच्या पश्चिमेकडे जर बघितलं तर बुलढाणा नावाचा जिल्हा आहे. ओके, रिसोर, मालेगाव, वाशिम, त्याच्यानंतर मंगळूरपीर, मानोरा, कारंजा, या पद्धतीने 6 तालुके या वाशिममध्ये आपल्याला बघायला मिळेल. ओके, चला बघूया याची माहिती आपण या ठिकाणी काय आहे म्हणून. ओके, बघा, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा, वाशिम आणि रिसोड असे 6 तालुके तुम्हाला वाशिममध्ये बघायला मिळेल. किती तालुके आहे? 6. एक आहे मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मनोरा, वाशिम आणि रिसोड. बघा, या जिल्ह्यातील प्रमुख जी नदी आहे ती प्रमुख नदी आहे इकडची पैनगंगा. कोणती नदी आहे प्रमुख? पैनगंगा ही नदी या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. जसं आपण काल अकोल्याचं बघितलं होतं, अकोल्यातील प्रमुख नदी होती पूर्णा, या जिल्ह्यातील आहे पैनगंगा. त्याच्यानंतर वाशिम जो जिल्हा आहे आपला, या वाशिम जिल्हा जो आहे 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्यातून वेगळा करून ओके निर्माण करण्यात आला होता. 1 जुलै 1998 या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 1 जुलै 1998 ला हा निर्माण झाला होता, अकोला जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला होता. जुन्या काळामध्ये वाकाटकांची राजधानी होती हे शहर. वाशिम शहर जे आहे वाकाटकांची राजधानी या ठिकाणी होती आणि याचं प्राचीन नाव, या शहराचं प्राचीन नाव होतं वत्सगुल्म. काय होतं? वत्सगुल्म हे याचं प्राचीन नाव होतं. इथे एक रेल्वे स्टेशन सुद्धा आहे. इथून जे खांडवा पूर्णा जे रेल्वे मार्ग आहे, या रेल्वे मार्गावरील हे एक स्थानक आहे वाशिम नावाचं. ओके, वाशिमचा बालाजी मंदिर खूप जास्त प्रसिद्ध आहे. बघा, तुम्ही कधी जर वाशिमला गेलात तर बालाजी मंदिर बघण्यासारखा आहे. इकडे बघायचा तो मंदिर जाऊन जर कधी गेलास तर. ओके, त्याच्यानंतर जे वाशिमचे आहेत त्यांनी सुद्धा बघून घ्या. ओके, काही हरकत नाही बघितलं तर. त्याच्यानंतर वाशिम येथे निजामांची टाकसाळ होती. निजामाच्या काळामध्ये जे आहे ते नाणे तयार केले जायचे, ते नाणे तयार करण्यासाठीची टाकसाळ जी आहे वाशिम या ठिकाणी होती. बघा, कारंजा लाड म्हणून एक तालुका या ठिकाणी आहे. ओके, हे बघितलं आपण कारंजा. तर हा जो कारंजा लाड आहे, श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान आहे या ठिकाणी. श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान आहे कारंजा. तसेच या कारंजाला जैन धर्मीयांची काशी म्हणून संबोधलं जातं. जैन धर्म आहे आपल्या भारतातील एक महत्वाचा धर्म, अल्पसंख्याक धर्म आहे जैन धर्म. ओके, तर या जैन धर्मीयांची काशी याला म्हटलं जातं कारंजाला. ओके, कारण या ठिकाणी जे आहेत तर 4 प्रमुख दिगंबर जैन मंदिर आहे. जे जैन मधला जो दिगंबर आहे त्या दिगंबरांचे 4 प्रमुख मंदिर तुम्हाला या कारंजामध्ये बघायला मिळेल. ओके, त्याच्यानंतर अजून एक ठिकाण आहे बघा, पोहरा देवी. कोणती देवी? पोहरा देवी. हे पोहरा देवी हे जे ठिकाण आहे
तर मनोरा तालुक्यामध्ये आहे. मानोरा जो तालुका आहे त्या मानोरा तालुक्यामध्ये पोहरादेवी एक गाव आहे आणि या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते दरवर्षी. कारण हे जे पोहरादेवी आहे बंजारा समुदायाची काशी म्हणून ओळखली जाते. बंजारा समुदायाची काशी या ठिकाणी ओळखली जाते. हे पोहरादेवी वाशिममध्ये आहे. आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. टाकसाळ म्हणजे नाणे तयार करण्याच्या ठिकाणाला टाकसाळ म्हणतात. राईट, ओके. बालाजी मंदिर खूप प्राचीन आहे त्या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर बघा सोयाबीन पिकासाठी प्रसिद्ध आहे आमचं वाशिम. योगेश नानोटे आपला पहिल्यापासून लेक्चर करतो बघा. ओके, तर ते वाशिम जिल्ह्यातला आहे आणि इथलं प्रमुख पीक जर आपण बघितलं तर सोयाबीन आहे. ज्या सोयाबीनचं आपण तेल काढतोय, ओके, सोयाबीनचं तेल काढून खातोय आपण, तो सोयाबीन इकडे पिकवला जातो. आणि तेल काढल्यानंतर जे राहतोय त्याचा वडा करतोय आपण आणि तेला ते सोयाबीन वडा पण खातोय आपण. म्हणजे सोडत काहीच नाही आपण. ओके, याला म्हणतात मानव. ओके, अशा पद्धतीने जे आहे हा एक महत्वाचा जिल्हा आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला पुढे बघूया आपण नेमकं काय आहे म्हणून. आता बघा 127 विद्यार्थी लाईव्ह आहे. पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे सर्वांनी. ओके, जे पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी जे आहेत 1001 लाईनर ची PDF या ठिकाणी आपल्या ध्येयपूर्ती स्पर्धा विश्व ॲपवर दिलेली आहे. तर आता परीक्षा जवळ आलेली आहे. पटापट जाऊन जे आहे तर ती खरेदी करा आणि वाचून काढा 2-3-4. ओके, तेवढाच फायदा तुमचा त्या ठिकाणी होणार आहे. कारण SRPF मध्ये जेवढ्या एक्झाम झाल्या महाराष्ट्रात पोलीस भरतीच्या सर्वांमध्ये त्या 1001 लाईनर मधले प्रश्न होते. त्याच्यामुळे पटापट पटापट ती खरेदी करायची आहे. आणि आपल्या ज्या डेली लेक्चरची जी आहे PDF लवकरच मी ॲपमध्ये टाकणार आहोत. कारण किरण पाटील सरांचं ॲप आहे आणि किरण पाटील सर काही कामानिमित्ताने जे आहेत मुंबईला गेले होते त्याच्यामुळे जे आहे थोडासा उशीर झाला. उद्या किंवा परवा सगळे PDF मी त्या ठिकाणी अपडेट करणार आहे. चला बघू पुढे काय आहे. पहिला प्रश्न आहे बघा. क्वाड लीडर्स समिट 2021 कोणत्या देशात होणार आहे. क्वाड नावाचा गट आहे बघा आपल्याकडे. ओके, यांच्या लीडर्सची समिट होणार आहे. लीडर्स म्हणजे जे देश आहे क्वाडमध्ये त्यांच्या प्रमुखांची एक समिट होणार आहे. एक संमेलन भरणार आहे, एक परिषद भरणार आहे याच सप्टेंबर महिन्यामध्ये भरणार आहे. ओके, तर कोणत्या देशात भरणार आहे ते उत्तर सांगायचं आहे सर्वांनी. बघू कोण उत्तर बरोबर देतं आणि फास्ट देतं. जो बरोबर देईल आणि फास्ट देईल असे 10-12 पोरांचे नाव मी या ठिकाणी घेईल. राजू बोरुडे, अर्जुन बुमरे, वैभव गायकवाड, योगेश नानोटे, बाबासाहेब पवार. ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जमुना डवरे, मनीषा कुलमेठे. ओके, त्याच्यानंतर शेख मुबीन, निरंजन आवटे, तेजस कांबळे, अभिषेक राठोड, मलिक शेख, चंडू मोहतुरे, स्मिता कवडे, साईराम, शीतल महा, अंकुर वीर, ओके, सोनोने कोमल. सगळ्यांनी उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. अमेरिकेमध्ये होणार आहे क्वाड लीडर्स समिट 2021. कुठे होणार आहे? अमेरिकेमध्ये होणार आहे. क्वाड नावाचा एक गट आहे. या गटामध्ये 4 देश आहेत. हे 4 देशाचे जे ऑप्शन आहे ते 4 देश या ठिकाणी आहेत. आणि हे 4 देशाचे प्रमुख आहे. हे महान असे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, हे जे आहे जपानचे पंतप्रधान आहे योशिहिदे सुगा यांनी राजीनामा दिलेला आहे. ओके, सध्या यांच्याकडे अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे नवीन पंतप्रधान निवडेपर्यंत. आणि हे आहे स्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान. ओके, तर हे 4 लोक आहे प्रमुख आहे. या 4 लोकांची परिषद भरणार आहे अमेरिकेमध्ये. आता क्वाड काय आहे बघा नकाशामध्ये बघून घ्या. क्वाड ग्रुप यामध्ये 4 देश आहेत. इथे महान असा आपला भारत देश, त्याच्यानंतर इकडे खाली ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर इथे मध्ये आहे कोणता देश, तर इथे मध्ये आहे जापान आणि हे आहे अमेरिका. हे अमेरिका 2 हिस्स्यामध्ये आहे. इथे पण अमेरिका आहे आणि हा इकडचा अलास्का एरिया आहे अमेरिकेचा, हा सुद्धा या ठिकाणी येतोय. हिंदी प्रशांत महासागर मध्ये, हिंदी प्रशांत महासागर मध्ये जे आहे चीनची लुरु हुरु वाढलेली आहे, तर त्या चीनच्या लुरु हुरुला शह देण्यासाठी जे आहे तर क्वाड ग्रुप तयार करण्यात आला होता 2007 मध्ये. कधी तयार करण्यात आला होता?
2007 मध्ये कॉड ग्रुप तयार करण्यात आला होता. ओके, म्हणून हे देश एकत्रित आलेले आहे कॉड ग्रुप निमित्ताने आणि आता त्यांची एक मीटिंग होणार आहे या ठिकाणी. ओके, जे चारही देशांचे नकाशे आहेत बघा, महान असा आपला भारत देशाचा सर्वात सुंदर असा आपला तिरंगा, त्याच्यानंतर हे अमेरिकेचा आहे, हे इंग्लंडचा आहे आणि या ठिकाणी हा जपानचा आहे. ओके, चला बघू या ठिकाणी आपण काय आहे. बघा 24 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार आहे. कारण या अमेरिकेमध्ये जे आहे तर 24 सप्टेंबर 2021 रोजी कॉड ग्रुपच्या प्रमुखांशी समिट होणार आहे, वॉशिंग्टन मध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? वॉशिंग्टन मध्ये होणार आहे कॉड ग्रुपच्या प्रमुखांची समिट. या समिटसाठी भारताचे पंतप्रधान जातील, तसेच नरेंद्र मोदी हे जे आहेत क्वाड फ्रेमवर्कच्या नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये, म्हणजे ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, जापान अँड अमेरिका या देशातील आपले जे समकक्ष आहे, म्हणजे त्या त्या देशाचे प्रमुख जे आहे त्या प्रमुखासोबत त्या शिखर परिषदेमध्ये भाग घेतील आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. बऱ्याच दिवसानंतर जे आहे मोदी साहेबांना बाहेर जायला मिळणार आहे, कारण असं त्यांना कसं तरी वाटत आहे की कधी मला बाहेर जायला मिळेल व्हा, कधी आता अमेरिकेपासून सुरुवात होत आहे नव्याने, बघू त्या ठिकाणी काय होतं. त्यासोबतच बघा या दौऱ्यामध्ये क्वाडची बैठक होणार आहे आणि त्याच्यानंतर 76वे यू एन जी एचं सत्र सुद्धा या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचं 76वं सत्र न्यूयॉर्क येथे होणार आहे याच महिन्यामध्ये, त्याच्यामुळे तिथे सुद्धा मोदी साहेब हजेरी लावणार आहे. या शिखर संमेलनामध्ये क्वाडचे जे शिखर संमेलन होणार आहे यामध्ये उभरते तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा, समुद्री सुरक्षा, सायबर सुरक्षा, मानवीय सहाय्यता, हवामान बदल, त्याच्यानंतर आपत्ती मदत आणि शिक्षण या मुद्द्यावरती चर्चा केली जाणार आहे. ओके, कारण क्वाड वॅक्सिन इनिशिएटिव्ह नावाचं एक आपण इनिशिएटिव्ह सुरू केला होता मार्च 2021 मध्ये, तर त्याच्या प्रगतीची समीक्षा सुद्धा केली जाणार आहे. ओके, अशा पद्धतीने हे कॉर आहे. कॉरची स्थापना 2007 मध्ये झाली होती आणि त्यामध्ये 4 देश आहे, महान असा आपला भारत देश, अमेरिका, जापान अँड ऑस्ट्रेलिया यांचा एक युद्ध सराव सुद्धा असतो. या 4 देशांचा मिळून त्या युद्ध सरावला म्हटलं जातं मालाबार. कोणता बार? मालाबार. ओके, अशा पद्धतीने आहेत हे 76वे सत्राचे जे अध्यक्ष आहे यू एन जी एचे. ओके, जे 76वे सत्र आहे त्यांचे अध्यक्ष बघा या ठिकाणी वैभव गायकवाडने 74व्या सत्राचे अध्यक्ष या ठिकाणी सांगितलेले आहे, तिजन्नी मोहम्मद बांडे. ओके, तर 76व्या सत्राचे अध्यक्ष आपला शेजारी देश मालदीव आहे आणि मालदीवचे विदेश मंत्री अब्दुल्ला शाहिद हे जे आहेत या ठिकाणी आहे यू एन जीचे 76व्या सत्राचे अध्यक्ष. चला पुढे बघू आपण इंडिया अँड इट्स क्वाड पार्टनर्स, म्हणजे काय काय आहे वा भारत आणि कॉर पार्टनर मध्ये संबंध. बघा ऑस्ट्रेलिया जर बघितला तर आपण ऑस्ट्रेलिया सोबत 2+2 मिनिस्ट्रियल हे करत असतो, बैठक घेत असतो. त्याच्यानंतर याच्यासोबत जे अग्रीमेंट झालेले आहेत आपल्याला म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्ट अग्रीमेंट झालेला आहे, इन्फॉर्मेशन शेअरिंग अग्रीमेंट आपण केलेला आहे ऑस्ट्रेलिया सोबत. कोणकोणते झालेले आहेत? म्युच्युअल लॉजिस्टिक्स सपोर्ट अग्रीमेंट झालेला आहे आणि इन्फॉर्मेशन शेअरिंग एकमेकांना माहिती शेअरिंग करण्याचा अग्रीमेंट आपण ऑस्ट्रेलिया सोबत दिलेला आहे. डायलॉगचा विचार केला तर डिफेन्स पॉलिसीवरती आपण एकमेकांसोबत संवाद साधतो, डिफेन्स रिसर्च अँड मटेरियल संदर्भात आपण एकमेकांशी संवाद साधतो, मॅरिटाईम सिक्युरिटी प्लस इंडोनेशियासुद्धा यामध्ये आहे, त्यांच्यासोबत आपण काय करत असतो संवाद साधत असतो. या ऑस्ट्रेलियासोबत ऑसिंडेक्स आणि ऑस्ट्रो हिंद नावाचे आपण युद्ध सराव करतो. ऑसिंडेक्स अँड ऑस्ट्रा हिंद नावाचे आपण या ठिकाणी काय करत असतो एक्सरसाइज करत असतो. कोणासोबत? तर ऑस्ट्रेलियासोबत करत असतो. आणि बघा ऑस्ट्रेलियाची एक एक्सरसाइज आहे मल्टी राष्ट्रीय, म्हणजे मल्टीनेशन बहुराष्ट्रीय, पीच ब्लॅक अँड काकाडू, पीच ब्लॅक अँड काकाडू यामध्ये सुद्धा भारत सहभागी होत असतो, असे आपले ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध आहे. जपानसोबतचे जर संबंध या ठिकाणी बघितले आपण तर जपानसोबत सुद्धा 2+2 मिनिस्ट्रियल आपण जे आहे ते या ठिकाणी संवाद करत असतो. ॲग्रीमेंट जर बघितले आपण जपानचे आणि भारताचे तर GSOMIA नावाचं एक आहे, रेसिप्रोजल प्रोव्हाइजन अँड सप्लायज अँड सर्व्हिसेस
अशा पद्धतीचा आपला या ठिकाणी ॲग्रीमेंट आहे. जपान सोबतचा डायलॉग जर बघितलं तर आपण डिफेन्स पॉलिसीवरती डायलॉग करत असतो, जॉईंट रिसर्च अँड UGVs, त्याच्यानंतर रोबोटिक्स टेक्नॉलॉजीवरती आपण संवाद साधत असतो. आणि जपान आणि भारताच्या ज्या मिलिटरी एक्सरसाइज होतात त्यामध्ये बघा जिमेक्स नावाची एक आहे, धर्म गार्डियन नावाची एक आहे, जिमेक्स धर्म गार्डियन, शिनियो मैत्री आणि सहयोग कायजिन अशा पद्धतीचे जे आहेत एक्सरसाइज करत असतो आपण कोणाकडे सोबत, तर या ठिकाणी जपान सोबत. आणि अमेरिका आणि भारताचा जर विचार केला तर 2+2 या ठिकाणी आपली मिनिस्ट्री आहे, ॲग्रीमेंट जी सोमिया, लिमोया, कॉमकॉसा, ISA, हॉस्टॅग हे काही ॲग्रीमेंट आपले अमेरिकेसोबत झालेले आहेत. डायलॉग जर बघितले आपण तर डिफेन्स पॉलिसी, डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड ट्रेड, मॅरिटाईम सिक्युरिटी, ओके, जॉईंट ट्रेनिंग पीस किपर्स म्हणून या ठिकाणी आहे इंडियन आणि या ठिकाणी आहे न्यूसेन, त्याच्यानंतर मिलिटरी एक्सरसाइज, वज्र प्रहार, युद्ध अभ्यास, कोप इंडिया, टायगर ट्रायम्प असे हे आपण या ठिकाणी काय करत असतो, महत्वाचे यांच्यासोबत एक्सरसाइज आपण करत असतो. अशा पद्धतीचा हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा एक न्यूज पेपरची या ठिकाणी मी हे बातमी घेतलेली आहे की हे जे क्वाड ग्रुप तयार झालेला आहे, का तयार झाला आहे गोवा क्वाड ग्रुप, तर चीन जो आहे या चीनमुळे जे आहे तर हा क्वाड ग्रुप तयार झालेला आहे, कारण चीनमुळे हे सगळे देश या ठिकाणी परेशान आहे. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवरती इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिटिक्समध्ये चीनची या ठिकाणी आवड निर्माण झालेली आहे. जपान जे आहे चीनपासून जे आहे तर दुखावलेला आहे, भारताचा आणि चीनचा पण तसंच आहे आणि अमेरिका पण त्याच पद्धतीने आहे. तशा पद्धतीचा हा होता आपला आजचा फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, ह्युमन राईट अँड टेररिझम इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहे? चलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला नेक्स्ट क्वेश्चनचं उत्तर या ठिकाणी, नवीन पुस्तक या ठिकाणी आलेलं आहे. चलो गायत्री तावरे, मीरा राठोड, बाबासाहेब पवार, अभिजित गायकवाड, चंद्रकांत बोराटे, निरंजन आवटे, अर्जुन बुमरे, मलिक शेख, लहू बुमरे, त्याच्यानंतर रोहिदास झुपे, निकिता जांभूळकर, स्वप्नील फरांडे, छाया जाधव, साईराम कवळे, रामोल 47, ओके, रोहित कोसे, अमोल गिरी, तेजस कांबळे, शेख मोबीन, प्रवीण तुप समंदर, ओके, सोनोने कोमल, योगिराज सिरसाट, गीत मनवत, कृष्णा कोळपारे, ओके, स्मिता कवळे, शीतल महा, गीतांजली जाधवर, अर्चना, ओके, सर्वांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेले आहेत. आपल्या भारत देशातील जे एक BJP हे आहे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जे आहे तर हे पुस्तक लिहिलेलं आहे, ह्युमन राईट्स अँड टेररिझम इन इंडिया. पाठ करायचं आहे पुस्तक, सुब्रमण्यम स्वामी हे तुम्हाला दिसत आहे आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे बघा ह्युमन राईट्स अँड टेररिझम इन इंडिया. हे पुस्तकाचा फोटो या ठिकाणी आहे, ओके. सुब्रमण्यम स्वामी BJP खासदार आहे, भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी योग्य प्रतिबंधमध्ये मानव आणि मूलभूत अधिकार यांचा वापर कसा केला जातो हे सांगितलेले आहे, ज्याचा समावेश संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाद्वारा कायम करण्यात आलेला आहे. म्हणजे जे मानव आणि मूलभूत अधिकार जे आहेत आपले त्यामध्ये नेमकं काय काय केलं जातं दहशतवादाचा सामना करण्यासाठी, त्याचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे, असा हा एक महत्त्वाचा पुस्तक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यावर आपण हा प्रश्न या ठिकाणी तयार केला होता, ह्युमन राईट्स अँड टेररिझम इन इंडिया, सुब्रमण्यम स्वामी. चला पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने बाजरा मिशन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? बाजरी असते बघा आपल्याकडे, ओके, गहू, ज्वारी, बाजरी, अन्नधान्य, ओके, तर आता एक राज्य जे आहे बाजरा मिशन सुरू करणार आहे, तर कोणत्या राज्याने बाजरा मिशन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र की गुजरात, कोणत्या राज्यामध्ये बाजरी जास्त खाल्ली जाते? ओके, सांगायचं आहे सर्वांनी, राजस्थानमध्ये बाजरी खाल्ली जाते, आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये बाजरी खाल्ली जाते. चला बघू कोणाचं उत्तर बरोबर येतो ते. लहू बुमरे, अर्जुन बुमरे, मीरा राठोड,
विद्याराणी एरगे, त्याच्यानंतर गायत्री तावरे, निरंजन आवटे, रोहिदास धुपे, अभिजित गायकवाड, बाबासाहेब पवार, गीतांजली जाधव, नेहा वीर, चंद्रकांत बोराटे, नयना सोनवणे, छाया जाधव, स्वप्नील फरांडे, निकिता जांभुळकर, किरण हाके, ओके अर्चना, मीरा राठोड, सोनवणे कोमल, ओके तेजस कांबळे, योगिराज सिरसाट, अमोल गिरी, गीत मनवत, श्रीनिवास छत्री, प्रकाश भरपूर, वा भरपूर प्रकाश आहे आपल्याकडे, सध्या तरी आहे कारण दिवस आहे, काही हरकत नाही. अशा पद्धतीने जे आहे तर याचं उत्तर आहे छत्तीसगड. कोणतं उत्तर आहे? छत्तीसगड आहे, छत्तीसगड. ओके, छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहे भूपेश बघेल. या भूपेश बघेल यांनी जे आहे नुकतीच घोषणा केलेली आहे की आता आम्ही आमच्या राज्यामध्ये बाजरा मिशन सुरू करणार आहोत, कारण त्यांना छत्तीसगड राज्याला जे आहे भारतात बाजरीचा हब बनवायचा आहे, बाजरा हब त्यांना बनवायचा आहे. हे बघा, ही बाजरीची शेती आहे बघा, हे बाजरीचं कणस असतात बघा. ओके, तर या पद्धतीने बाजरीची शेती केली जाते, खायला खूप सुंदर लागते बाजरीची भाकर, माझ्या बायकोला खूप आवडते ती. ज्यावेळेस आम्ही कढी करतो, कढी कढीसोबत आम्ही बाजरीचीच भाकर करतो. ओके, जर फिश आणली, फिश, ओके फिश माहीत असेल तर आम्ही बाजरीचीच भाकर करतो त्यासाठी. आणि बायको जे आहेत तर शिळी बाजरीची भाकर पण खात असते आपली. ओके, असं आहे ही बाजरी. चला बघू आपण त्याच्याबद्दल नेमका काय आहे थोडीशी माहिती या ठिकाणी. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बाजरा मिशन सुरू करण्याची घोषणा केली. याचा उद्देश काय आहे? शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांना जे आहेत तर जे अल्प पीक असतात बघा, लहान लहान जे पीक असतात त्या पिकांसाठी उचित मूल्य दर प्रदान करणे, याचा उद्देश आहे उचित मूल्य दर प्रदान करणे शेतकऱ्यांसाठी, असं याचा उद्देश या ठिकाणी आहे. ओके, हा जो अभियान आहे छत्तीसगडने यासाठी सुरू केलेला आहे की या राज्याला भारताचा बाजरीचा हब बनवण्यासाठी जे आहे मुख्यमंत्र्याच्या व्हिजनचा एक पाऊल आहे हा. ओके, बाजरा मिशन. ओके, हा मिशन लागू करण्यासाठी राज्य सरकार जे आहे भारतीय बाजरा संशोधन संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च हैदराबाद, बाजरीला इंग्लिश मध्ये मायलेट म्हटलं जातं. ओके, तर ते मिलेट हैदराबाद मध्ये जी संस्था आहे त्या संस्थेसोबत करार करण्यात आलेला आहे छत्तीसगड सरकारचा. ओके, तसेच त्या राज्यातील जे 14 जिल्हे आहेत 14 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे की बाजरा मिशन त्या ठिकाणी सुरू करणार आहे. ओके, अशा पद्धतीने जे आहे तर हा एक महत्वाचा स्टेट आहे छत्तीसगड. ओके, तर या ठिकाणी छत्तीसगड आहे, छत्तीसगडची राजधानी जी आहे तर रायपूर किंवा नया रायपूर आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आहे, भूपेश बघेल या ठिकाणी, या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर हा जो आहे मध्य प्रदेश पासून वेगळा झालेला एक महत्वाचा राज्य आहे आणि नक्षलवादाला जास्त, ही जसं आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद आपल्याला बघायला मिळेल त्याच पद्धतीने इकडे सुद्धा नक्षलवाद आहे बघा. या ठिकाणी हे जे खाली दक्षिणेकडे जे टोक आहे सुकमा, दंतेवाडा, ओके हे जे बस्तर, हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये नक्षलवादाचा खूप जास्त प्रभाव आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीचा हा आहे छत्तीसगड नावाचा राज्य. ओके, मिशन मिलेट्स किंवा बाजरा मिशन असं त्याला आपण म्हणतोय. चला बघू पुढे, नेक्स्ट क्वेश्चन. अजीज अखनौज, बघा नाव आहे अजीज अखनौज, कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान झाले आहे? लेबनॉन, लेबनॉन, मलेशिया, सिरिया, मोरोक्को. चला, 144 विद्यार्थी लाईव्ह आहे, 128 लाईक आहे, पटकन लाईक करा या ठिकाणी आणि 150 करा पटकन, 150 लाईव्ह. ओके, बाकीच्या लोकांना लिंक पाठवा की लेक्चर सुरू आहे म्हणून. अजीज अखनौज यांचा प्रश्न विचारलेला आहे कोणत्या देशाचे आहेत ते पंतप्रधान, हे सांगायचं आहे तुम्हाला आणि उत्तर आलेलं आहे बघा, मीरा राठोड, गायत्री तावरे, नेहा वीर, त्याच्यानंतर बाबासाहेब पवार, निरंजन आवटे, लाहू बोंबरे, स्वप्नील फरांडे, त्याच्यानंतर श्रीनिवास छत्री, अभिजित गायकवाड, योगिराज सिरसाट, अर्चना, निकिता जांभुळकर, गीतांजली जाधवर, चंद्रकांत बोराटे, सोनवणे कोमल, नेहा वीर, रोहिदास धुपे, रामोल 47, ओके सीमिता कवडे, रामदास गोरे, अमोल गिरी, अभिषेक राठोड, तेजस कांबळे, लहू बोंबरे, कृष्णा कोयपारे, बाकी सर्व लोकांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. कायरा, मायरा, प्रिन्सेस, योगेश्वरी मुळे, ओके हर्षू, नर्शू, ओके मनीषा, गीतांजली, सगळ्यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेले आहेत. आणि आता सध्या आपले लाईव्ह आहे 143,
बघा किती चांगला आकडा आहे 143. ओके, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल 143 म्हणजे ILOVEYOU. ओके, तर एवढे सध्या आहे सध्या लाईव्ह. अशा पद्धतीने जे आहेत अजीज अखनौज या देशाचे, मोरक्को या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. हे आहे अजीज अखनौज. कोण आहे? अजीज अखनौज. ओके, बघा किती सुंदर दिसत आहे हे अजीज अखनौज. मोरक्को नावाचा देश आहे. अजीज अखनौजच्या पाठीमागे हे जे दिसत आहे, यांच्याकडे तुमचं मन डायव्हर्ट करायचं नाही. ओके, हे सगळं मिथ्या आहे, मिथ्या. मेन माणूस हा समोरचा आहे जो पंतप्रधान झालेला आहे म्हणून. बाकी इकडे तिकडे आजूबाजूला बघायचं नाही, आणि इकडे तर अजिबात बघू नका. ओके, इकडे अजिबात बघू नका यांच्याकडे काय आहे ते. चला बघू पुढे काय आहे. आपण मोरक्कोचा राजा, मोरक्कोमध्ये राजा असतो, नाव आहे त्यांचं मोहम्मद सहावा. मोहम्मद सहावा, तर हा जो राजा आहे या राजाद्वारे अजीज अखनौज यांना मोरक्कोचा नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. ओके, काय करण्यात आलेलं आहे? नियुक्त करण्यात आलेलं आहे. बघा 151 विद्यार्थी झालेले आहेत, आज सुद्धा 150 क्रॉस झालेले आहे लाईव्हचे. सर्वांचं जे आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. ओके, मोहम्मद सहावा हा राजा आहे मोरक्कोचा, यांनी अजीज अखनौज यांना मोरक्कोचे नवीन पंतप्रधान केलेले आहेत. 10 सप्टेंबर 2021 रोजी इकडे संसदेची निवडणूक झाली होती. 10 सप्टेंबर 2021 रोजी इकडे संसदेची निवडणूक झाली होती, आणि त्या निवडणुकीमध्ये अखनौज यांच्या नॅशनल रॅली ऑफ इंडिपेंडेन्स या पक्षाने 395 पैकी 102 जागा मिळाल्या होत्या, ज्या सर्वात जास्त आहे त्यांनाच मिळालेल्या आहे. सर्वात जास्त, सर्वात मोठा पक्ष हा झाला होता म्हणून राजांनी जे आहेत त्यांना त्या ठिकाणी पंतप्रधान घोषित केलेले आहेत. अखनौज जे आहेत 2007 ते 2021, 2007 पासून 2021 पर्यंत देशाचे कृषी मंत्री होते, मोरक्कोचे कृषी मंत्री होते. आता ते पंतप्रधान झालेले आहेत. मोरक्को बद्दल जर बोलायचं झालं, त्याची राजधानी आहे रबात. हे कोणत्या खंडामध्ये येतोय? आफ्रिका खंडामध्ये येतोय. याचं चलन काय आहे? दिरहम याचं चलन आहे. ओके, पंतप्रधान कोण आहे? अजीज अखनौज. अजीज अखनौज, आणि राजा कोण आहे? मोहम्मद सहावा हा राजा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. चला बघू पुढे काय आहे. आता मोरक्को कुठे आहे हे तुम्हाला मी दाखवतो नकाशामध्ये, वर्ड मॅप मध्ये मोरक्को आहे. हे आहे तुमच्या समोर आपली पृथ्वी, गोल आहे, अंडाकृती पृथ्वी आहे आपली. या पृथ्वीमध्ये जर आपण बघितलं, या ठिकाणी आशिया खंड आहे, आणि या आशिया खंडामध्ये या ठिकाणी आहे महान असा आपला भारत देश. ओके, इकडे आफ्रिका खंड आहे काया लोकांचा. ओके, त्यामध्ये आफ्रिकेच्या टोटल उत्तर भागामध्ये किंवा वायव्येला, आफ्रिकेच्या वायव्येला या ठिकाणी जे आहे तर एक महत्वाचा देश आहे, त्याचं नाव आहे मोरक्को. ओके, बघू मोरक्कोला मोठं करू आपण या ठिकाणी. हे बघा, हा आहे मोरक्को. इकडे अल्जेरिया सोबत सीमा लागलेली आहे त्याची. त्याच्यानंतर मॉरिटानिया सोबत त्याची सीमा लागलेली आहे. अटलांटिक महासागराला त्याचा समुद्र किनारा लाभलेला आहे. अटलांटिक महासागराला त्याचा समुद्र किनारा लागलेला आहे. इकडे वरी युरोप खंड आहे, इथे मेडिटेरियन सी आहे, म्हणजेच भूमध्य सागर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल मेडिटेरियन सी. आणि बघा, भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो, हा युरोप खंड आणि हा आफ्रिका खंड हे कोणत्या खाडीद्वारे वेगळे झालेले आहे? स्पेन आणि मोरक्को, हे इकडे स्पेन आहे आणि हा मोरक्को आहे. इकडे जे आहेत एक हा समुद्र आहे, इथे एक छोटासा खाडी आहे, तर या खाडीचं नाव लक्षात ठेवायचं आहे. ती खाडी आहे जिब्राल्टरची खाडी. जिब्राल्टरची खाडी, कोणती खाडी आहे? जिब्राल्टरची खाडी या ठिकाणी आहे. स्पेन आणि मोरक्को या दोन देशांना वेगळी करणारी, किंवा युरोप आणि त्याच्यानंतर आफ्रिका या दोन देशांना वेगळी करणारी ही खाडी कोणती आहे? तर जिब्राल्टरची खाडी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. असा हा मोरक्को नावाचा देश आहे, ज्याची राजधानी रबात आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा प्रश्न आहे आपल्याकडे. स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर म्हणू आपण इंग्लिशमध्ये त्याला, किंवा खाडी सुद्धा म्हणू आपण त्याला. ओके, August 2021 या महिन्यासाठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार कोणाला मिळाला? August 2021 या महिन्यासाठी ICC मेन्स
प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला मिळाला? जिब्राल्टर, जिब्राल्टर रशियाचे प्रवेश द्वार, राईट. बघू कोणाला मिळाला प्रश्नाचं उत्तर, कोणी बरोबर दिलंय? मिरा राठोड, अर्जुन बुमरे, नेहावीर, विद्याराणी एरगे, चंद्रकांत बोराटे, मलिक शेख, निकिता जांभुळकर, रोहिदास झुपे, विद्या जव्हार, साईराम कोळे, प्रीती मेहर, रामोल 47, अर्जुन बुमरे, अतुल दुधारे, मनीषा कुलमेटे, प्रांजली पुणगे, सोनवने कोमल, सोनवने कोमल ओके, स्वप्नील फरांडे, प्रिन्सेस, गायत्री तावरे, अभिषेक राठोर, स्मिता कोरे, रामदास गोरे, छाया जाधव ओके, अमोल गिरी, प्रवीण तुपसुमंदर, गोपाल वानखेडे, मलिक शेख, कृष्णा कोयपारे, श्रीनिवास शोत्री, शीतल माहा, अर्चना शेख, मुबीन चंदू मोहतुरे, सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. जो रूट, कोणता रूट? जो रूट, जो रूट इंग्लंडचा आहे, याला जे आहे या ठिकाणी आयसीसीचा मेन्स प्लेअर ऑफ द मंथ ऑगस्ट महिन्याचा देण्यात आलेला आहे. आयसीसीने काय केलेलं आहे, आयसीसी ओके, या आयसीसीने जे आहे तर 2021 पासून प्रत्येक महिन्याला प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार द्यायला सुरुवात केलेला आहे. या आयसीसीचं मुख्यालय तुम्हाला दुबईमध्ये बघायला मिळेल. याचे सध्याचे ग्रेक बार्कले हे जे आहेत कार्याध्यक्ष आहे, ग्रेक बार्कले असं यांच्या अध्यक्षाचं नाव आहे. अशा पद्धतीचा हा आहे, बघू काय आहे. बघा तीन लोक रेस्ट मध्ये होते, नॉमिनेट तीन लोकांना करण्यात आलं होतं. नॉमिनीज मध्ये आपला जसप्रीत बुमरा होता, त्याच्यानंतर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी होता, आणि इंग्लंडचा जो रूट होता, यापैकी पुरस्कार मिळालेला आहे जो रूट याला. पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? जो रूट ओके. चला पुढे जर आपण बघितलं, महिलांमध्ये सुद्धा आयसीसी वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ ऑगस्ट महिन्याचा जर विचार केला आपण, तर या ठिकाणी जे आहेत तर तीन नॉमिनीज होते. गॅगी लेविस आयरलँडची, आयमर रिचर्डसन आयरलँडची, आणि नताया बुचाथॅम, नताया बुचाथॅम थायलँडची आहे ओके. यापैकी मिळालेला आहे आयमर रिचर्डसन, हिला या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. आणि यामध्ये सर्वात सुंदर आहे गॅबी लेविस, म्हणजे लेक्चर झाल्यानंतर हिला सर्च करायला काहीच हरकत नाही गुगलवरती, गॅबी लेविजला ओके. चला बघू आपण पुढे काय आहे. तर हे दोन आहे बघा, ते एक आहे पुरुष आणि एक आहे महिला, हे दोन या ठिकाणी जिंकलेले आहे ऑगस्ट महिन्यासाठी ओके. ऑगस्ट महिन्यासाठी आहे जो रूट आणि आयमर रिचर्डसन, आयर्लंडची आहे अँड इंग्लंडचा या ठिकाणी आहे ओके. हे दोन लोक या ठिकाणी आहेत. आता जो रूटला का मिळाला, कारण ऑगस्ट 2021 मध्ये भारताच्या विरोधातील 3 कसोटी सामन्यामध्ये 507 रन बनवलेले आहेत जो रूटने, ज्या 3 शतकाचा समावेश आहे. किती शतकांचा? 3 शतकांचा समावेश आहे. आणि वुमेन्स आयसीसी प्लेअर ऑफ मंथ आयमर रिचर्डसनला का मिळालं, कारण ऑगस्ट 2021 मध्ये महिला T20 वर्ल्ड कप युरोप क्वालिफायर मध्ये चांगले प्रदर्शन केले, त्यामुळे तिला टूर्नामेंटची सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आलं होतं. तिने 7 विकेट घेतले होते त्या स्पर्धेमध्ये, म्हणून तिची निवड या ठिकाणी झालेली आहे. तर हे दोन लोक आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे ओके. तर अशा पद्धतीने हा एक महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला वळूया आपण नेक्स्ट प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेने, यालाच आपण काय म्हणतो, UNWTO म्हणजे युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, म्हणजे संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कारासाठी भारताच्या कोणत्या गावाला नॉमिनेट केले आहे. 27 सप्टेंबरला हे पुरस्कार दिले जाणार आहे, तर भारतातील कोणत्या गावाला नॉमिनेट करण्यात आलेले आहेत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कारासाठी. बघू कोणाचं उत्तर बरोबर येतोय. मीरा राठोड, अर्जुन बुमरे, अभिषेक गायकवाड, अभिषेक गायकवाड, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी निरंजन आवटे, योगिराज सिरसाट, अमोल गिरी, मलिक शेख, लहू बुमरे, अर्जुन बुमरे, चंद्रकांत बोराटे, रामोल 47, अंकुर वीर, त्याच्यानंतर साईराम कवळे, तेजस कांबळे, रोहिदास झुपे, स्मिता कवळे ओके, शीतल माहा ओके, त्याच्यानंतर शेख मुबीन, बाबासाहेब पवार ओके, विद्या जव्हार, राजू बोरुडे, चंदू मोहतुरे ओके, प्रीती मेहर, स्मिता कवरे ओके. सर्वांनी उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे.
ते वरील सर्व उत्तर आहे याचं. हे जे ई आहे हे वरील सर्व आहेत, म्हणजे मेघालयामधील कोंग थोंग नावाचा गाव, मध्य प्रदेश मधील लाडपुरा घास नावाचा गाव आणि तेलंगणामधील पोचमपल्ली नावाचा गाव, या तीन गावाचे नॉमिनेट करण्यात आलेलं आहे. यांना पुरस्कार मिळालं नाही, फक्त नॉमिनेशन देण्यात आलेलं आहे. यापैकी निवडला जाईल. कधी? 27 सप्टेंबरला आपल्याकडे जागतिक पर्यटन दिन असतो. कोणता दिन असतो? जागतिक पर्यटन दिन असतो आपल्याकडे 27 सप्टेंबरला. त्या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार दिले जाणार आहे. बघा, संयुक्त राष्ट्र विश्व पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव श्रेणीच्या पुरस्कारासाठी भारतातील 3 गावांना नॉमिनेट केले आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशच्या ओरछा जिल्ह्यातील लाडपुर खास, मेघालयातील कोंग ढोंग आणि तेलंगणामधील पोचमपल्ली या गावांचा समावेश आहे. ओके, हे 3 गाव या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 27 सप्टेंबर 2021 रोजी विश्व पर्यटन दिवसाच्या अनुषंगाने हे पुरस्कार घोषित केले जाईल. ओके, आता ही संघटना काय आहे ते समजून घेऊ आपण. हा लोगो आहे बघा इकडा, UNWTA वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, जे युनोच्या अंतर्गत काम करते. याची स्थापना बघा 1 नोव्हेंबर 1975 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय माद्रिद मध्ये आहे. माद्रिद कुठे आहे? स्पेन मध्ये आहे. स्पेनची राजधानी आहे मॅड्रिड. त्याच्यानंतर त्याचे महासंचालक आहे झुराब पोलोली काश्की. झुराब पोलोली काश्की हे सध्याचे महासंचालक आहे UNWTO चे. ओके, युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. भारताने नुकताच कोणत्या देशासोबत मिळून क्लायमेट ऍक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग सुरू केला आहे, CAFMD. CAFMD भारताने एका देशासोबत हा डायलॉग सुरू केला आहे. त्याचं नाव आहे क्लायमेट ऍक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी की जापान कोणत्या देशासोबत आपण सुरू केला आहे? चलो पटकन सांगो म्हणजे सांगा. यस, मीरा राठोड, लहू बुमरे, नेहा वीर, गायत्री तावरे, अर्जुन बुमरे, निरंजन औटे, रोहिदास झुपे, अर्चना, स्वप्नील फरांडे, बाबासाहेब पवार, साईराम कवळे, तेजस कांबळे, रामोल 47, विद्याराणी एरगे, शेख मुबीन, त्याच्यानंतर श्रीनिवास श्रोत्री, किरण हाके, अंकुर वीर, त्याच्यानंतर रामदास गोरे, स्मिता कवळे, गायत्री तावरे, सुनील मिरासे, ओके छाया जाधव, कायरा, ओके निकिता जांभुळकर. सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. आपण हा जो डायलॉग सुरू केला आहे तो अमेरिकेसोबत सुरू केलेला आहे. क्लायमेट ऍक्शन, ओके, म्हणजे हवामान बदल आणि फायनान्स मोबिलायझेशन संदर्भामध्ये हा डायलॉग सुरू करण्यात आलेला आहे. बघा, हे आहे आपल्या भारत देशाचे पर्यावरण मंत्री. नाव आहे यांचं भूपेंद्र यादव. ओके, आणि हे आहे जॉन केरी आहे. अमेरिकेचे दूत आहे जे आपल्याकडे पाठवले होते अध्यक्षाने, अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाठवले होते या संदर्भामध्ये जॉन केरी. तर या दोघांनी मिळून जे आहेत याच्यावरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहे. ओके, क्लायमेट ऍक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग हा जो आहे मोबिलाइज फायनान्स अँड स्पीड क्लीन एनर्जी डेव्हलपमेंट करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. ओके, या पद्धतीने जे आहेत आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हरित पृथ्वी तयार करायची आहे, हवामान बदल आपल्याला चांगला या ठिकाणी करायचा आहे. अशा पद्धतीचा हा एक डायलॉग राहणार आहे. बघू याच्याबद्दलची माहिती. संयुक्त राष्ट्र संघ, भारत आणि संयुक्त राज्य अमेरिका म्हणजे USA यांनी क्लायमेट ऍक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन सुरू केलेला आहे. हा हवामान आणि पर्यावरणावर आधारित भारत अमेरिका द्विपक्षीय सहकार्याला मजबूत करेल. हवामान आणि पर्यावरणाशी संबंधित भारत अमेरिकेचे जे द्विपक्षीय संबंध आहे त्याला मजबूत करण्याचा काम हा करार करणार आहे. हा जो संवाद आहे नवी दिल्लीमध्ये केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि जॉन केरी, हवामानासाठी अमेरिकेचे विशेष राष्ट्रपती दूत आहे, तर या दोघांमध्ये हे सुरू करण्यात आलेला आहे. आणि भारत अमेरिका यांची दोन मुख्य ट्रॅक आहे बघा या संदर्भामध्ये, दोन मुख्य बाबी आहेत हवामान बदला संदर्भामध्ये. तर त्या दोन मुख्य ट्रॅकपैकी एक हे आहे
हवामान आणि स्वच्छ ऊर्जा एजेंडा आपण सुरू केलेला आहे 2030 साठीचा. ओके, आपण आपल्याकडे सुरू केलेला आहे, अमेरिकेने सुद्धा सुरू केलेला आहे आणि आपल्या दोघांमध्ये पार्टनरशिप आहे. आणि स्ट्रॅटेजिक क्लीन एनर्जी पार्टनरशिप सुद्धा दोन्ही देशामध्ये आहे. तर या दोन्हीचा हिस्सा आहे हा क्लायमेट ऍक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सुरू झालेला आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक 2022 हिवाळी ऑलिम्पिक बीजिंग मध्ये होणार आहे. त्यातून IOC ने म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने कोणत्या देशाला निलंबित केले आहे. ओके, बीजिंग 2022 होणार आहे हे या पद्धतीचा लोगो आहे या ठिकाणी. जशी त्यांची लँग्वेज आहे तसाच लोगो आहे. त्यांना कळत नाही, त्यांच्या बापाला कळत नाही आणि दुसऱ्या देशाला तर अजिबात कळत नाही. तर कोणत्या देशाला निलंबित करण्यात आलेला आहे यातून. चला, गायत्री तावरे, नेहा वीर, अभिजित गायकवाड, चंद्रकांत बोराटे, त्याच्यानंतर या ठिकाणी आहे राजू बोरुडे, त्याच्यानंतर निकिता जांभूळकर, साईराम कोवळे, रामोल 47, रोहिदास धुपे, श्रीनिवास श्रोत्री, स्वप्नील फरांडे, अर्जुन बुमरे, गायत्री तावरे, रामोल गिरी, विद्याराणी एरगे, तेजस कांबळे, ओके योगेश नानोटे, ओके या पद्धतीने जे आहे शीतल महा, शेख मुबीन, सर्वांनी उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेली आहेत आणि काही लोकांनी 4 सुद्धा उत्तर दिलेलं आहे. तर हे मी अफगाणिस्तान जाणून बुजून यामध्ये घेतलेलं आहे. हे माइंड गेम असतो. MPSC त्याच पद्धतीने करते. सध्या तालिबानचा मुद्दा गाजत आहे, बरेच लोक त्याच्यावरती काय करत आहे, ऑब्जेक्शन घेत आहे, म्हणजेच अफगाणिस्तानच बाहेर काढला असेल असं आपल्या डोक्यामध्ये फिट झालेलं असतं आणि बरेच लोक अफगाणिस्तान डोळे झाकून करतात आणि त्यांचं चुकतंय. ओके, तर तसं नाही, अफगाणिस्तान नाही, याचं उत्तर आहे उत्तर कोरिया. कारण या देशाच्या नावामध्येच याचं उत्तर लपलेलं होतं. उत्तर कोरिया आहे. या उत्तर कोरियाला किम जोंग उन नावाचा प्राणी आहे इकडे. किम जोंग उन कोणाच्या बापाचं ऐकत नाही हा. ओके, अशा पद्धतीने बीजिंग मध्ये ऑलिम्पिक होणार आहे. बघा किती सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे या लोकांनी. ओके, COVID-19 आता त्याला का काढलंय बुवा, त्याला का निलंबित केलंय, तर त्याचं कारण हे आहे. COVID-19 महामारीचा कारण सांगत टोकियो ऑलिम्पिक 2020 जो नुकताच झाला आहे त्यामध्ये संघ पाठवण्यास नकार दिला होता उत्तर कोरियाने. COVID-19 महामारीचा कारण सांगत टोकियो ऑलिम्पिक 2020 संघ पाठवण्यास नकार देण्याच्या शिक्षेच्या रूपात उत्तर कोरियाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2022 बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक मधून औपचारिकरित्या निलंबित केले आहे. ओके, आता हे जे हिवाळी ऑलिम्पिक बीजिंग आहे 2022 या 24व्या स्पर्धा आहेत. किती आहे 24व्या स्पर्धा या ठिकाणी आहेत. 4 फेब्रुवारीपासून ते 20 फेब्रुवारी 2021 होणार आहे. याचा मोटो आहे जॉयफुल रेंडेजियस अपॉन प्री आईस अँड स्नो. ओके, या पद्धतीचं हे आहे. आता हिवाळी जी स्पर्धा असते या स्पर्धामध्ये जे खेळ असतात ते सगळे खेळ बर्फावरती खेळवले जातात. बर्फावरील खेळासाठीच्या ज्या स्पर्धा असतात त्याला हिवाळी स्पर्धा म्हटलं जातं. मग हिवाळी ऑलिम्पिक पण असतं, हिवाळी राष्ट्रकुल असतात, ओके हिवाळी आशियाई हिवाळी स्पर्धा असतात. तर बर्फावरील जे खेळ असतात, स्केटिंग वगैरे जे असतात बर्फावरचे, त्यासाठीच्या या स्पर्धा या ठिकाणी असतात. ओके, बघा या पद्धतीने जे आहेत, तर आतापर्यंत जे ऑलिम्पिक झालेले आहे हिवाळी ऑलिम्पिक त्याची सगळी लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. 2018 जे आहेत 23वा झाला होता 2018 प्यांग यॉंग साऊथ कोरियामध्ये झाला होता आणि आता 24वा होणार आहे बीजिंगमध्ये. पहिली स्पर्धा झाली होती 1924. ओके, फ्रान्समध्ये झाली होती, चॅमोनिक्स या ठिकाणी झाली होती. तर पहिली या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, मागची 2018 लक्षात ठेवायची आहे आणि आता 2022 होणारी लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने जे आहे ते आहे विंटर ऑलिम्पिक्स. चला नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अँड ट्रॉपिक्स या संघटनेला नुकताच कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. खूप महत्वाचा आहे कारण आपल्या भारतातील संस्थेला मिळालेला आहे. ही इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ द सेमी अँड ट्रॉपिक्स ही हैदराबादमधील एक संघटना आहे. कुठली संघटना आहे, हैदराबादमधील संघटना आहे आणि एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार या संघटनेला नुकताच मिळाला आहे. तर तो पुरस्कार कोणता आहे जो मिळाला आहे आपल्या या संघटनेला, बघू कोणाचं उत्तर बरोबर येतंय ते.
ओके 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 वाह वाह वाह, सगळ्यांनी उत्तर देत आहे या ठिकाणी. वाह, राईट 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 राईट, वाह 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 वाह, सगळ्यांचे उत्तर आलेले आहेत. ओके, मी तेच म्हणत होतो की आतापर्यंत एखादा प्रश्न असा का आला नाही ज्यामध्ये सगळे विद्यार्थी चुकतील म्हणून माझे. ओके, तर हा प्रश्न आहे तो ज्यामध्ये सगळे विद्यार्थी चुकलेले आहेत, फक्त आणि फक्त एक विद्यार्थी सोडला, तर नाव आहे त्याचं गोविंद शिंदे. गोविंद शिंदे याचं बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर विद्याराणी एरगे हिचं बरोबर आलेलं आहे. गोविंद शिंदे आणि विद्याराणी एरगे, बाकी सबक्या सब चुकलेले आहेत. हे आहे आफ्रिका अन्न पुरस्कार. कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? आफ्रिका फूड प्राइस 2021 हा देण्यात आलेला आहे. इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अँड ट्रॉपिक्स या संघटनेला देण्यात आलेला आहे, जी हैदराबाद मध्ये आहेत. हे आहे बघा आफ्रिका फूड प्राइस. आफ्रिका फूड प्राइसचा हा लोगो या ठिकाणी आहेत. चला, आणि हे आहे बघा, हे अँड नाही एरिड आहे बघा, जिथं मी अँड म्हटलं एरिड, सेमी एरिड ट्रॉपिक्स अशा पद्धतीने ही संस्था आहे. ICRISAT असं या संस्थेला म्हटलं जातं. बघा, ही संस्था आहे तुमच्या समोर हैदराबादमधील आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेसाठी अर्धशुष्क उष्ण कटिबंधीय संघटना असं याला मराठीमध्ये म्हटलं जातं. हैदराबादमध्ये आहे. याला उप सहारा आफ्रिकेमध्ये अन्न सुरक्षामध्ये सुधारणा करण्यासाठी, उप सहारा आफ्रिकेमध्ये अन्न सुधारण्यासाठी यांनी सुधारणा केलेली आहे, त्यासाठी आफ्रिका अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही ICRISAT ही एक गैर लाभकारी आणि गैर राजनीतिक सार्वजनिक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आहे. ओके, आणि ICRISAT आशिया खंडामध्ये आणि उप सहारा आफ्रिकामध्ये विकासासाठी कृषी संशोधन करतो, अशा पद्धतीची ही संस्था आहे. आणि या संस्थेला जे आहे तर आफ्रिका अन्न पुरस्कार मिळालेला आहे नुकताच, ते या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. चला, लास्ट क्वेश्चन. पूर्वोत्तर राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या 2 दिवसीय संमेलन नुकताच कोठे झाला? पूर्वोत्तर जे राज्य आहे आपले, त्या पूर्वोत्तर राज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जे आहेत त्या त्या राज्याचे, ओके, त्यांचा 2 दिवसीय संमेलन नुकताच झालेला आहे. कुठे झाला तो? इटानगर अरुणाचल प्रदेश, कोहिमा नागालँड, इम्फाल मणिपूर कि गुवाहाटी आसाम, कुठे झालेला आहे? ओके ओके, 150 लाईक पार झालेले आहे बघा आपले आजचे सुद्धा. चला पटकन व्हिडिओला लाईक करा ज्याने अजून केलेलं नाही ते, आणि शेअर सुद्धा करायचं आहे सर्वांनी. बघू याचं उत्तर कोण बरोबर देतोय. संतोष घनवट, संतोष घनवट, अर्जुन बुमरे, अभिजित गायकवाड, सदानंद कदम, ओके, स्वप्नील फरांडे, हे जे 4-5 लोकांची नावं घेतली मी, या लोकांनीच याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. याचं उत्तर 3 नसून याचं उत्तर 4 आहे. गुवाहाटी आसाममध्ये हे जे आहे तर संमेलन नुकतं झालेलं आहे. ओके, हे बघा, पूर्वोत्तर राज्यों के पर्यटन और संस्कृति मंत्रियों का सम्मेलन, ओके, 13 और 14 सितंबर 2021 गुवाहाटी आसाम मध्ये झालेला आहे. आणि हे जी किशन रेड्डी आहे आपल्याकडे, हे जे भाषण करताना दिसत आहे हे जी किशन रेड्डी आहे, आपल्या भारत देशाचे केंद्रीय पर्यटन मंत्री आहेत हे. ओके, अशा पद्धतीने जे आहे तर हे आहे आपल्याकडचं नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्वोत्तर. त्यामध्ये 8 राज्यांचा समावेश आहे. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालया, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड. ओके, अशा पद्धतीने जे आहेत तर 2 दिवसीय संमेलन या ठिकाणी गुवाहाटीमध्ये नुकताच झालेला आहे. याचा उद्देश काय होता तर पर्यटनाच्या विकास आणि पूर्वोत्तर क्षेत्रामध्ये कनेक्टिव्हिटीशी संबंधित मुद्द्यावरती चर्चा करणे हा याचा उद्देश होता. केंद्रीय पर्यटन मंत्री आहे जी किशन रेड्डी. अशा पद्धतीने जे आहेत तर आपण या ठिकाणी आज आपण 15 सप्टेंबर 2021 घडामोडी या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया, भेटू आपण उद्या सकाळी 8 वाजता. तोपर्यंत सगळे चांगले राहा, अभ्यास करत राहा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एकाने 10-10 लोकांना पाठवा. याची लिंक आपल्याला 20,000 सबस्क्रायबर करायचे आहेत येणाऱ्या 20 तारखेपर्यंत. ओके, तर आता आपण या ठिकाणी थांबूया, भेटू आपण उद्या सकाळी 8 वाजता. अभ्यास करत राहा मित्रांनो, अभ्यास सोडू नका. भरपूर परीक्षा MPSC होणार आहे लवकरच, त्याच्यामुळे जे आहे कोणीही अभ्यास सोडायचं नाही. आणि दररोज जास्तीत जास्त लाईव्ह यायचं आहे,
करंट अफेअरची सगळी जिम्मेदारी माझ्याकडे तुम्हाला सोडून द्यायची आहे. ओके, तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.